गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू फोर स्टैंडर्ड क्लास। मुलांनो, आज आपला मराठीचा तास। आजच्या तासाला आपण नवीन पाठ शिकणार आहोत, पण तो पाठ कोणता? मुलांनो, तुम्हाला सुट्टीत मित्र आणि मैत्रिणींनी भेटले असतीलच, बरोबर की नाही? त्यांना तुम्ही भेटले असतीलच, पण आजचा आपला पाठ जरा वेगळा आहे। म्हणजे आपण मित्र मैत्रिणींना भेटल्यावर आपण त्यांच्याशी काय बोलतो, किंवा आपला मित्र किंवा मैत्रीण आजारी असल्यावर आपण त्याला भेटायला जातो आणि त्याला आपण काय सांगतो, याबद्दल हा पाठ आहे। म्हणजेच आपल्या पाठाचं नाव आहे माझा अनुभव एक। अनुभव म्हणजेच एक्सपिरियन्स। म्हणजे आपण आपल्या सोबत एखादी गोष्ट घडली ती दुसऱ्याला सांगणे, म्हणजेच हा आपला काय असतो, अनुभव असतो। मग आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे माझा अनुभव एक। चंदन माझा व सुमाचा मित्र आहे, तो आजारी पडला म्हणून आम्ही त्याला भेटायला निघालो। या पाठात एक मुलगी तिचा अनुभव सांगते आहे की त्यांचा मित्र आजारी पडला। त्या मित्राचं नाव आहे चंदन आणि त्या दोघी त्याला भेटायला गेल्या। तर भेटायला जाताना त्यांनी एकीच्या हातात फुलं आहे आणि दुसरीच्या हातात फळं आहे। त्याला भेटायला जाताना त्यांनी फुलं आणि फळं घेतली आहे। फुलं बघून तो खूप प्रसन्न होईल आणि त्याचा आजार पण कमी होईल, आणि फळं हे त्याला खाण्यासाठी म्हणून मुली घेऊन जात आहे। कोणासाठी? चंदनसाठी। मुलांनो, यात प्रत्येक यात चित्र बघून आपल्याला त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे। प्रत्येक चित्रात आपल्याला त्या मुली त्या मित्राशी काय बोलत आहे, त्याला काय सांगणार आहे, हे आपल्याला प्रत्येक चित्रातून लक्षात येईल आणि आपण ते वाचन करणार आहोत। आम्ही त्याच्या घरी पोहोचलो, आम्ही त्याला फळे दिली, फुले दिली। बघा, मैत्रिणी त्याच्या घरी पोहोचल्या। कोणाच्या घरी? चंदनच्या घरी। आणि त्याला फळे दिली, फुले दिली। चंदनला त्यांनी फळे दिली आणि फुले दिली। फळे ही खाण्यासाठी दिली आणि फुले ती त्याला फुलांकडे बघून छान वाटेल म्हणून त्यांनी फुले पण दिली। पुढच्या चित्रात बघा, मुली त्याला काय सांगत आहेत। मैत्रिणी, काळजी घे, वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली। असं कोण म्हणाली? सुमा। एका मुलीचं नाव आहे त्यात सुमा आणि दुसरीचं आहे रेहाना। त्याला सांगते सुमा, काळजी घे, वेळेवर औषध घे। तू लवकर बरा हो, मग आपण खेळू, मजा करू, मी म्हणाले। म्हणजे रेहाना म्हणाले त्याला, तू लवकर बरा हो, मग आपण खेळू, मजा करू, असं ती त्याला सांगते। म्हणजे तू तुझी काळजी घे आणि लवकर बरा हो, मग आपण सगळे मिळून खेळू, खूप मजा करू। चंदन म्हणाला, रेहाना, सुमा, तुम्हाला भेटून मला आनंद झाला। आता मला बरं वाटतंय। बघा मुलांनो, आपल्याला देखील जर आपले मित्र आणि मैत्रिणी भेटायला आल्यावर आपल्याला खूप बरं वाटतं, आनंद होतो आणि आपलं आजारपण देखील कमी होतं, कारण त्यांच्याशी आपण बोलतो, गप्पा मारतो, यामुळे आपल्याला खूप
बरं वाटतं. आता ते दोघी जायला निघाल्यानंतर चंदनने आमचे आभार मानले. निघताना चंदनचा चेहरा हसरा दिसत होता. हे पाहून आम्हालाही आनंद झाला. त्या निघताना चंदनने त्यांचे आभार मानले, म्हणजे त्यांना थँक्यू बोलला, आणि त्याचा चेहरा खूप आनंदी झाला होता, हसरा झाला होता. हे पाहून त्या दोघींनाही चंदनला भेटून आनंद झाला आणि त्या घरी जायला निघाल्या. मुलांनो, या पाठात अनुभव कसा सांगायचा आणि अनुभव कशाला म्हणतात, एक्सपिरियन्स कशाला म्हणतात हे आपण शिकलो. यात चंदन, सुमा, रेहाना या तिघा मित्रमैत्रिणींचं बोलणं कशा संदर्भात होते हे आपण जाणून घेतलं. अशाच प्रकारे मुलांनो, तुम्ही देखील तुमच्या सोबत घडलेल्या एखाद्या अनुभवाचे लेखन करू शकतात आणि आपले मत दुसऱ्याला सांगता येईल, म्हणजेच हा एक आपला अनुभव असेल. अनुभव म्हणजेच एक्सपिरियन्स, म्हणजे तुमचा देखील तुम्ही एक्सपिरियन्स दुसऱ्याला सांगू शकता. मुलांनो, या पाठात आलेले शब्दार्थांचे आपण वाचन करणार आहोत. तुम्ही देखील माझ्या मागे बोलायचं आहे. माझा अनुभव, माय एक्सपिरियन्स, आजारी, फीलिंग बॅड, सिक, आम्ही, वी, भेटणे, हिअर टू विजिट, काळजी घेणे टू टेक केअर, औषध मेडिसिन, बरं वाटणे टू फील वेल, लवकर बरा हो गेट वेल सून, मजा करू विल एन्जॉय, आभार मानणे टू थँक, हसरा चेहरा स्माइलिंग फेस. मुलांनो, हा पाठ तुम्हाला समजला असेलच तर वर्कबुकमध्ये देखील कम्प्लीट करायचा आहे. थँक यू. गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू 4th स्टँडर्ड क्लास. मुलांनो, आज आपला मराठीचा तास. आजच्या तासाला आपण कविता शिकणार आहोत. पण मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का त्या कवितेचं नाव काय आहे? लहानपणी तुम्ही एक गाणं शिकलं होता, झुकु 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. मुलांनो, तुम्हाला देखील फिरायला आवडतं, बरोबर ना? पण जर ट्रेनने जर फिरलो तर आपल्याला खूप मजा येते, म्हणजेच आगगाडीने जर फिरलो तर तुम्हाला सगळ्यांना खूप मजा येते आणि त्यात बसण्याचा आनंद देखील वेगळा असतो. मग आज आपण अशीच एक कविता शिकणार आहोत, आगगाडी. आगगाडी ट्रेनला मराठीत आगगाडी म्हणतात. ही कविता आहे शंकर विटनकर यांची. यामध्ये त्यांनी आपल्याला आगगाडीचं वर्णन केलेलं आहे आणि त्यात बसल्यानंतर आपल्याला काय काय दिसतं आणि कशी मजा येते हे यात त्यांनी सांगितलं आहे. मग चला तर मुलांनो, आपण कविता बघूया. कवितेचं आपण आधी वाचन करणार आहोत. तुम्ही देखील बोलायचं आहे. झुकझुक गाडी घरांची माळ, झुकझुक झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ, धावत जाते गाव गाव, हुंदडत फिरते गावन गाव, धावत जाते गाव गाव, हुंदडत फिरते गावन गाव, पाऊस वाऱ्याची नसे भीती, पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती, पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती,
तिला न आडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड। तिला न आडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड। छंद म्हणा की उद्योग खरा, छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा, सर्वांना पोचवी घरा घरा। झुकझुक झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ। मुलांनो, आपण या कवितेचं वाचन केलं, तुम्हाला थोडं समजलं असेलच की या कवितेमध्ये गाडीला काय म्हटलं आहे आणि ती गाडी कुठे कुठे फिरते, तिला कसली भीती नसते, ती कशी फिरते, कुठे कुठे पोचते, हे सगळं आपल्याला या कवितेतून शिकायला मिळेल आणि माहीत देखील होईल। म्हणूनच या कवितेचं नाव आगगाडी आहे। आगगाडीत बसल्यानंतर आपल्याला काय काय बघायला मिळतं, आता आपण स्पष्टीकरण बघूया। झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ। मुलांनो, झुकझुक गाडी ही कशी असते, ती चाळीतल्या घराप्रमाणे आहे, म्हणजे चाळीतील घरं कसे जवळजवळ असतात, म्हणून लेखकाने आगगाडीला घरांची माळ म्हटले आहे। म्हणजे जसे आगगाडीचे डबे देखील जवळजवळ असतात, तसे चाळीतील घरं देखील जवळजवळ असतात, म्हणून झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ। चालणारी आणि फिरणारी ही एक अजब चाळ आहे, म्हणजेच आगगाडी। मुलांना तुम्हाला लक्षात येतच असेल की यात काय काय सांगितलं आहे आणि गाडी कशी आहे, आगगाडीला कोणती उपमा दिली आहे लेखकाने, हे तुम्हाला या कवितेतून समजेल। प्रत्येक कडव्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील आणि त्या आपण समजून घ्यायच्या आहे। आता पुढचं बघा। धावत जाते गावो गाव, हुंदडत फिरते गावन गाव। बघा, आगगाडी तुम्हाला माहितीच आहे की ट्रेन धावत जाते, तिचा स्पीड जास्त असतो आणि ती कुठे जाते, गावन गाव। गावो गाव म्हणजे सगळीकडे ती फिरते, प्रत्येक स्टेशनवरती पोचते, म्हणून यात म्हटलेलं आहे धावत जाते गावो गाव, हुंदडत फिरते गावो गाव। हुंदडणे म्हणजे फिरणे। पाऊस वाऱ्याची नसे भीती, पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती। आगगाडी कशालाच घाबरत नाही, पाऊस असू द्या, वारा असू द्या, तिला कसलीच भीती वाटत नाही। वाटेत म्हणजे चालताना तिला वादळ येऊ द्या, वारा असू द्या, पाऊस असू द्या, तरी ती चालते, तिला कसलीच भीती वाटत नाही। यात त्यांनी म्हटलंय, पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती, तरीही ती चालते। बघा, तुम्हाला चित्रातून समजेलच। तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड। तिला न अडवी नदी पहाड म्हणजे तिला कोणीच अडवू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही। चित्रात बघा मुलांनो, तिला न अडवी नदी पहाड, नदी आहे खालून, नदी वाहते, पहाड दिसतोय, पण तिला कोणी थांबवू शकतं का, नाही। टाटा म्हणते झाडन झाड, ती चालू असताना प्रत्येक झाडाला टाटा करत आहे, टाटा म्हणते झाडन झाड। छंद म्हणा की उद्योग खरा, छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा। बघा किती छान सांगितले ते, तिला एक छंद आहे म्हणजे तिला आवड आहे तिची। छंद म्हणा की उद्योग खरा म्हणजे तिचा उद्योग आहे की ती सर्वांना घरी पोचवते, सर्वांना ती घरी पोचवते। छंद म्हणा की
उद्योग खरा सर्वांना पोचवी घराघरा, कारण तिची आवड आहे, तिचा उद्योग आहे, म्हणून ती सर्वांना आपापल्या घरी पोचवते। आपण एवढ्या लांबपर्यंत कुठे चालत जाऊ शकतो का, प्रवास करू शकतो का चालत? नाही, पण आगगाडीमुळे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, फिरू शकतो आणि प्रवास देखील करू शकतो, आणि आपल्याला त्यात बसण्याची देखील खूप मजा येते। मुलांनो, या कवितेत आलेल्या आपण शब्दार्थ वाचन करूया। आगगाडी, ट्रेन, माळ, चेन, चालती फिरती, मूविंग, अजब, वंडरफुल, स्ट्रेंज, चाळ, चाल, धावणे, टू रन, मुंदडत फिरणे, टू मूव अबाउट, हॅपीली, वारा, विंड, भीती, फियर, वाट, रोड, वे, वादळ, स्ट्रॉम, अडवणे, टू स्टॉप, छंद, लायकिंग, उद्योग, बिझनेस, सर्वांना, टू ऑल, पोचवणे, टू रीच। मुलांनो, ही कविता तुम्हाला समजली असेलच, मग कवितेचं पाठांतर करायचं आहे। थँक यू। गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू 4 स्टँडर्ड क्लास। मुलांनो, आज आपला मराठीचा तास। मग आजच्या तासाला आपण 2 पाठ शिकणार आहोत। पाठ नंबर 20, मुलांनी काढलेली चित्रे, आणि पाठ नंबर 21, बसस्थानक। आज आपण हे दोघी पाठ शिकणार आहोत, कारण हे खूप लहान आहेत। फर्स्ट सेमिस्टरला आपण मुलांनी काढलेली चित्रे 1 हा पाठ शिकलो होतो, आता मुलांनी काढलेली चित्रे 2। मुलांनो बघा, यात तुम्हाला 6 चित्र दिलेत। या 6 चित्रांच्या खाली प्रश्न दिले आहेत, प्रत्येक चित्राच्या खाली प्रश्न आहे, तर फक्त तुम्ही मला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे। मुलांनी काढलेली चित्रे 2 या पाठात, ही चित्र मुलांनी काढली आहेत, फक्त तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। पहिल्या चित्राच्या खाली 2 प्रश्न दिले आहेत मुलांनो। या चित्रात काय बनवत आहे? त्याचं उत्तर आहे, या चित्रात कुंभार मडके बनवत आहे। दुसरा प्रश्न, या वस्तू बनवणाऱ्याला काय म्हणतात? कुंभार। व्हेरी गुड। आता दुसरं चित्र बघा, या चित्रात कोणता पक्षी दिसत आहे? कोणता पक्षी आहे तो? बदक। व्हेरी गुड। दुसरा प्रश्न, त्याच्या चोचीचा रंग सांगा? लाल। तिसरा प्रश्न, पक्ष्यांच्या पिल्लांची संख्या सांगा? 2। तिसऱ्या चित्राखाली बघा मुलांनो, या चित्रात पतंग कोण उडवत आहे? मुलगा। व्हेरी गुड। दुसरा प्रश्न, छोटा मुलगा कशात बसला आहे? बोटीत। व्हेरी गुड। चित्रात दिसणारी झाडे कशाची आहेत? नारळाची। छान। चौथं चित्र बघा, त्या चित्रात काय काय वस्तू दिसत आहेत त्यांची नावे सांगायची? या चित्रात असणाऱ्या विविध वस्तूंची नावे सांगा। काय काय दिसतंय? फुलं, झाडं, ग्लास, वाटी, अशा छोट्या छोट्या वस्तूंची मुलांनी चित्र काढलेली आहेत। पाचव्या चित्रात खाली प्रश्न दिला आहे, या चित्रातील मुलांबरोबर पाहुणा कोण दिसत आहे? डोरेमॉन। व्हेरी गुड। सहावं चित्र बघा, या चित्रातील वस्तूंची नावे सांगा। आईस्क्रीमचं दुकान आहे, आणि आईस्क्रीमच्या दुकानात पंखा आहे,
अजून बऱ्याच वस्तू आहेत. दुसरा प्रश्न, दुकानाबाहेर मुलगा काय विकत आहे? आंबे. तिसरा, मुलगी कोणते आईस्क्रीम मागत आहे? मँगो आईस्क्रीम. मुलांना अशा प्रकारे आपण चित्र पाहून या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. अशाच प्रकारे आपण मुलांनी काढलेली चित्रे 2 हा पाठ शिकलो आणि चित्रांमध्ये काय काय विचारले आहेत हे समजून घेतलं. आता आपण पाठ क्रमांक 21 बस स्थानक शिकणार आहोत. बस स्थानक या पाठात आपल्याला वस्तूंची नावे सांगायची आहेत, चित्रातील वस्तूंची नावे. आता हे कोणतं चित्र आहे मुलांना सांगा. बस होते, बस आहेत आणि बस कोण चालवतं? चालक. बघा, आपल्याला चित्रामध्ये चालक दिसतोय. चालक म्हणजे गाडी चालवणारा आणि वाहक म्हणजे आपल्याला तिकीट जो देतो कंडक्टर त्याला काय म्हणतात? वाहक. आता हे चित्र बघा मुलांना. या चित्रात आपल्याला वस्तू विकायला घेऊन जाणारे व्यक्ती दिसत आहे. मग याला काय म्हणतात? फेरीवाले. हे कसलं दुकान आहे मुलांना सांगा. काय दिसतं यात? फळांचे दुकान. यात फळांचे दुकान दिसत आहे. आता पुढच्या चित्रावरून आपल्याला सांगायचं आहे की ते कसलं आहे. यात आहे फळ. आता या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे मुलांना? कसलं दुकान आहे हे? तर हे आहे पुस्तकाचे दुकान. आपण पुस्तक घेतो ना, त्याचे दुकान. नंतर या चित्रात मुलांना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया दिसत आहे. तर त्याला काय म्हणतात त्या दुकानाला? उपहार गृह. आता या चित्रात आपल्याला एक कक्ष दिसतोय, त्याला म्हणतात चौकशी कक्ष. जसं आपण बस स्थानकात चौकशी करतो त्याला चौकशी कक्ष म्हणतात, विचारपूस करतो त्याला. आता इथे काय दिसते तुम्हाला? ध्वनी क्षेपक. ध्वनी क्षेपक म्हणजे सगळ्या प्रवाशांना आवाज यायला हवा, त्याला ध्वनी क्षेपक म्हणतात. हे आहे आरक्षण कक्ष म्हणजेच रिझर्वेशन. आपण करतो त्याला आरक्षण म्हणतात, आरक्षण कक्ष. बघा, स्टेशनवर बस स्थानकात जे फलक लावलेले असतात त्याला म्हणतात सूचना फलक म्हणजेच नोटीस बोर्ड. आणि असे काही चांगले आपल्याला मेसेज दिलेले असतात, आपले शहर स्वच्छ ठेवा म्हणजे बस स्थानक रेल्वे स्टेशन हे स्वच्छ ठेवा, तिथे घाण करायची नाही. आपले शहर म्हणजे आपले जे शहर आहे हे स्वच्छ ठेवा. मग तिथे काय, त्या शहरामध्ये बाजार, रेल्वे स्थानक. बरोबर मुलांनो, आपल्या शहरात काय काय येतं? बाजार, रेल्वे स्थानक, दवाखाना, अजून काय येतं? शाळा. बरोबर ना? विमानतळ, संगणक कक्ष. अशाच प्रकारे मुलांना आपण 20 आणि 21 पाठ हा समजून घेतला. पहिल्याच आपण चित्र बघून प्रश्नांची उत्तरं दिली आणि 21 मध्ये आपण कोणत्या वस्तूला काय म्हणतात, बस स्थानकात कोणत्या कोणत्या वस्तू होत्या त्यांची आपण नावं समजून घेतली. आता आपण बस स्थानक या पाठातील शब्दार्थ वाचन करूया. बस स्थानक, बस डेपो, चालक ड्रायव्हर, वाहक कंडक्टर, फेरीवाले हॉकर्स, सूचना फलक नोटीस बोर्ड, आरक्षण कक्ष रिझर्वेशन विंडो, चौकशी कक्ष इन्क्वायरी विंडो, ध्वनी क्षेपक लाऊड स्पीकर, शहर सिटी, स्वच्छ ठेवा
कीप क्लीन उपहार गृह कैंटीन। मुलांनो, तुम्हाला 20 आणि 21 हा पाठ समजला असेलच। आपण त्या पाठातील प्रश्न आणि उत्तरांचं वाचन करायचं आहे आणि शब्दार्थ देखील वाचन करायचे आहेत। थँक्यू।